पण आता सगळे पहिले आणि मग बच्चू कडू असं होत आहे, तर ठीक आहे, चलत आहे. पण म्हणजे आता हे जे की 7-8 आमदार, म्हणजे तुम्ही असं काही वेगळं ग्रुप वगैरे करू पाहताय 7-8 आमदारांना एकत्र घेऊन तुम्ही? नाही नाही, काल बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ घेण्यात आला. काही आमदारांनी फोन केला का बाबा हे बरं आहे, एकदाचं मोकळं झालं पाहिजे, कारण प्रत्येकाचे दुःख आहे. हे 50 आमदाराचे दुःख आहे, सगळ्यांचे दुःख आहे, वेदनाच आहे ना. ह्या कसं आहे, खोकेवाले आमदार असंच म्हटलं जातं. म्हणजे पहिले मला विरूवाले म्हणायचे, मी टाकीवर चढलो तर मग भिडू म्हणत होते, काही ठिकाणी अपंगांचा कैवारी म्हणत होते, असं वेगवेगळ्या. त्याच्यात खोका हा जो आला, ह्या माणसाला वेदना देणारच आहे. आणि राजकारणात कोणासोबत गेलो म्हणजे आपण पैसेच घेऊन जातो असं नाही आहे. आता राणा राष्ट्रवादी काँग्रेसवर निवडून आला पाठिंब्यावर, आणि ज्या दुसऱ्या दिवशी त्यानं भाजपाला पाठिंबा दिला, मग आम्ही असं म्हणायचं का खोके घेतले म्हणून. राजकारणात ह्या तडजोडी असतातच, आणि हे फार पूर्वीपासून चालत आले. आणि मी आम्हीच करतो अशातला नाही, छत्रपतीने त्या केल्या, ह्या तडजोडी आहेच राजकारणामध्ये. कधी मोगलांना शहद्यासाठी निजामशहाला हाती पकडावंच लागलं, हे राजकारणातलं. याचा अर्थ हे निजामशहाने याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. पण राजकीयामध्ये तुम्ही सगळ्या म्हणजे इव्हन संतांपासून तर सगळ्याच्या जर पाहिलं तर हा थोडा कमी जास्त हा प्रकार चालू राहता. काही लोकांना ते पटतं नाही पटत, त्याचे दुष्परिणाम पण भोगावं लागतं ना. आता आम्हाला भोगावंच लागले, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही गुवाहाटी गेल्यावर बदलला का बच्चू कडू ऐसा कसा जा सकता है, असं कसं जातं बाबा. पण हा जो तुम्ही अनुभव म्हणता